प्रकल्प व्यवस्थापन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट. चौथा टप्पा, प्रोजेक्टची समाप्ती किंवा प्रोजेक्ट पूर्ण होणे. मागील काही व्हिडिओ बघून आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या 3 टप्प्यांची माहिती घेतली. आज आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा अंतिम टप्पा, समाप्ती, याबद्दल माहिती घेऊया. आता या टप्प्यावर तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर काय करायचं असा प्रश्न पडला असेल. प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या अंतिम टप्प्यात संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला जातो आणि त्याचा रिपोर्ट लिहून झाल्यावर प्रोजेक्ट संपतो. आढावा घेताना प्रोजेक्टमध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या झाल्या हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारता. तसंच आणखीन काय चांगलं करता आलं असतं हे देखील पडताळून पाहता. यामुळे प्रोजेक्टमध्ये तुम्ही केलेली कामगिरी आणि समोर आलेली आव्हानं यांची नोंद ठेवता येणं शक्य होतं. उदाहरणार्थ, अंतिम परीक्षेसाठी तुम्ही केलेलं प्लॅनिंग असा प्रोजेक्ट असेल तर प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या शेवटच्या टप्प्यात परीक्षेच्या दरम्यान तुम्ही काय काय कामगिरी पार पाडली त्याची लिस्ट तयार कराल. उदाहरणार्थ, परीक्षेची तयारी म्हणून आवश्यक असलेला अभ्यास बराच आधी पूर्ण करणे, किंवा यामध्ये तुम्ही आलेल्या आव्हानांचा सामना कसा केला त्याचीही लिस्ट करू शकता. उदाहरणार्थ, प्रचंड ट्रॅफिकमुळे तुम्हाला परीक्षेला पोहोचायला उशीर होणे. समजा एखादा प्रोजेक्ट अयशस्वी झाला तरी निराश होऊ नका. आव्हानांचा सामना केल्यामुळे भविष्यात एक चांगला प्रोजेक्ट मॅनेजर होण्यासाठी अशा अनुभवांची नक्कीच मदत होते. प्रोजेक्टचा रिपोर्ट लिहिताना प्रोजेक्टमुळे काय परिणाम घडून आला आणि पुढील प्रोजेक्टसाठी उपयोगी ठरतील अशा कोणत्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या असे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारू शकता. परीक्षा दिल्यानंतर आपल्याला प्रगती पुस्तक म्हणजेच रिपोर्ट कार्डच्या स्वरूपात परिणाम पाहायला मिळतो. रिपोर्ट कार्डमध्ये सगळ्या विषयांचे गुण दिलेले असतात. त्या गुणांद्वारे परीक्षेमध्ये आपली साधारण कामगिरी कशी होती हे समजू शकतं. त्याचबरोबर कोणत्या विषयांमध्ये सुधारणा केली पाहिजे हे देखील आपल्याला कळतं. काही प्रोजेक्टमध्ये डेटाच्या बरोबरीने आणखी विस्तृत रिपोर्टची सुद्धा आवश्यकता असते. किती खर्च झाला किंवा काय साहित्य वापरलं हे त्यामध्ये नमूद करावं लागतं. अशा प्रोजेक्टसाठी बिलं आणि सर्व वस्तूंच्या खरेदीच्या पावत्या ही कागदपत्रं सांभाळून ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, रस्त्याचं काम सुरू असेल तर तेथील ठेकेदाराला कामाच्या साहित्याची बिलं आणि त्याच्या जोडीला कामगारांच्या पगाराची बिलंसुद्धा दाखवावी लागतात. चला, प्रोजेक्टची समाप्ती किंवा प्रोजेक्ट पूर्ण होणे हा टप्पा पुन्हा एकदा पाहूया. प्रोजेक्ट कसा झाला आणि पुढील काळात कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे याविषयीचा आढावा आणि मूल्यमापन करण्यासाठी या टप्प्याची मदत होते. प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे सगळे टप्पे आणि त्याचे उपटप्पे किंवा पायऱ्या आता पूर्ण झाले आहेत. या टप्प्यांचा अवलंब केला तर आपण एक कुशल आणि कार्यक्षम प्रोजेक्ट मॅनेजर नक्कीच होऊ शकतो.